आम्हाला कुठे पोल्युशन बोर्डाची नोटीस येते. आता गेल्या वर्षी आम्ही एक दिवस आधी कारखाना चालवला असं काही लोकांचं म्हणणं होतं म्हणून माझ्यावर कारवाई झाली. आज आत्ता भाजपचा एक नेत्याचा कारखाना चालू आहे, केली का कोणी कारवाई त्याच्यावर? अरे कारवाई करा, नाही तर तुम्ही नोटीसेस पाठवा. या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही यात्रा करणार आहोत आणि हे पुढचे 42 दिवस आम्ही लोकांमध्ये राहून लोकांचे प्रश्न समजून घेऊन लोकांच्या हितासाठी लढत राहणार आहोत. साताऱ्याचा अभ्यास करतील, सांगलीचा अभ्यास करतील, समजून घेतील कोणाचा कारखाना चालू आहे. नाही नोटीसेस त्यांना येतील, आम्हाला येतील, अजून आमदारांना येतील, पण आमदारांना पदाधिकाऱ्यांना नोटीसेस येतील ना, ते बघतील ना काय करायचं. आम्हाला वेगळ्या वेगळ्या नोटीसेस येत आहेत. आम्हाला कुठे पोल्युशन बोर्डाची नोटीस येते. आत्ता गेल्या वर्षी आम्ही एक दिवस आधी कारखाना चालवला असं काही लोकांचं म्हणणं होतं म्हणून माझ्यावर कारवाई झाली. आज आत्ता भाजपचा एक नेत्याचा कारखाना चालू आहे, केली का कोणी कारवाई त्याच्यावर? माझ्या वेळेस मी तर चालू नाही केला, पण माझ्या आधी 10 दिवस काही भाजपच्या लोकांनी तिथं कारखाने चालू केले. केली का त्यांच्यावर कारवाई? अरे कारवाई करा, नाही तर तुम्ही नोटीसेस पाठवा. या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही यात्रा करणार आहोत आणि हे पुढचे 42 दिवस आम्ही लोकांमध्ये राहून लोकांचे प्रश्न समजून घेऊन लोकांच्या हितासाठी लढत राहणार आहोत. आता पत्रकार आहात असं म्हणलं जातं, पत्रकार अभ्यास करतात. साताऱ्याचा अभ्यास करतील, सांगलीचा अभ्यास करतील, समजून घेतील कोणाचा कारखाना चालू आहे. मी जेव्हा कारखाना गेल्या वेळेस चालू न करताना सुद्धा चालू केला असा जेव्हा सांगितला तेव्हा सोलापूर जिल्ह्यातला कुठला कारखाना चालू होता का, नगर जिल्ह्यातला कुठला चालू होता का, हा रिसर्च आपण सर्वजण कराल. फक्त सांगण्याचा प्रयत्न इथं आम्ही एवढाच करतोय की हा जो सत्तेत असणाऱ्या लोकांकडनं भेदभाव केला जातोय याला आम्ही अजिबात घाबरत नाही. तुम्हाला जी कारवाई करायची ती तुम्ही करू शकता. चांगले नेहमी नेहमी ते हा मुद्दा घेतात जेव्हा केव्हा लोकसभा विधानसभा असते, नाहीतर मुंबईचं एखादं इलेक्शन असतं तेव्हा त्यांच्या पार्टीच्या माध्यमातून हा मुद्दा घेतला जातो. मुद्दा घेणं महत्त्वाचं आहे, पण नंतर असं काय होतं की तो मुद्दा सगळेच जण विसरून जातात. माझी विनंती एवढीच आहे, आत्ता त्यांनी जो मुद्दा घेतला आहे तो अधिवेशनामध्ये आम्ही सुद्धा मांडलेला आहे, तो आता मार्गी लावूया. आणि जो टोल मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने घेतला नाही पाहिजे पण आज घेतला जातो, कारण सर्व प्रमुख रोड हे हस्तांतर झालेत महानगरपालिकेला. अशा परिस्थितीमध्ये जर ते टोल घेत असते तर तो टोल बंदच झाला पाहिजे, पण फक्त आंदोलनापुरतं थांबू नये एवढीच विनंती तिथं करतो. आणि त्यांच्या आंदोलनामध्ये आम्हाला जर कुठे यायचं असेल तर सांगा, आम्ही तिथं नक्कीच येऊ. पण काल एका भाजपच्या आणि आज सत्तेत असणाऱ्या नेत्याने म्हणजे फडणवीस साहेबांनी एक वक्तव्य केलं की प्रायव्हेट गाड्यांना टोल घेतलाच जात नाही. मला एक कळत नाही भाजपची खोटं बोलण्याची सवय का जात नाही. त्यांनी केलेलं वक्तव्य खरं खोटं आहे. तुम्ही सुद्धा पत्रकार म्हणून सामान्य नागरिक म्हणून मुंबईला गेलाच असेल, तो सगळ्याकडनंच घेतला जातो. त्यामुळे हे जे भाजपची प्रवृत्ती खोटं बोलायची ती कुठेतरी थांबली बाहेर, नाही तर लोकच त्यांना थांबवतील. त्यांचा मुद्दा असा आहे म्हणजे आम्ही नवीन कंपन्या याव्यात यासाठी लढतोय, त्यासाठी आम्ही MIDCला आंदोलन केलं, वेगळ्या वेगळ्या गोष्टी आम्ही सर्वांनी केल्या, त्या आल्याच पाहिजे. पण ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये मराठी माणसं जी आपली काम करतात त्यांचं प्रोटेक्शन करणं पण याची जबाबदारी सरकारची. पण जे मावळला आज चालू आहे, पूर्वी तिथं जनरल मोटर होतं, जनरल मोटर कंपनीचं भूमिपूजन हे आदरणीय पवार साहेबांनीच केलं, तिथं कंपनी यावी, शेतकऱ्यांच्या मुलाला हात हाताला काम मिळावं यासाठी तिथं भूमिपूजन झालं, कंपनी आली, काम सुरू झालं. पण मग तिथं एक अग्रीमेंट झालं होतं त्यांच्या युनियन बरोबर आणि त्या कंपनी GM कंपनी बरोबर, ते अग्रीमेंट फायनल ठरलं जातं. पण जेव्हा आता नवीन कंपनी येते हुंडाय तेव्हा ते अग्रीमेंट ग्राह्य धरलं जात नाही, असं होत नसतं. कारण का कामगारांना माहीत नाही की उद्या जाऊन हुंडाय